बर अक्षय हात दे. काय झालं? आईच्या तब्येतीसाठी देवीच्या मंदिरात गेले होते तेव्हा तुम्हा दोघांसाठी ताईत आणलेत मी. आई हे तू देऊन ठेव माझ्याकडे, मी नंतर बांधून घेतो. नक्की बांधशील ना? कियारा तुझाही हात दे. मी नंतर बांधते आई, चालेल ना? नक्की बांधशील ना? हो हो. आई हे फक्त बांधायचं की काही मंत्र वगैरे म्हणायचा असतो? नाही म्हणजे मी म्हणे ना, काहीच प्रॉब्लेम नाही मला. किती बदलली आहेस तू कियारा, छान वाटतंय अगदी बघून. बाळासाठी आपण आपोआपच बदलतो ना. हो खरंय. बरं ऊन खूप वाढतंय, तुम्ही दोघांनी आतमध्ये जा. अक्षय जा तिला घेऊन आत. चल अक्की. चल हा बेबी. तुला काही वेगळं सांगायला नको अमृता, पण अक्षय जरी तुझ्याशी बोलायला आला तरी तू त्याच्याशी बोलू नकोस. काय थोड्याशाही गोष्टीवर ना तिचं मन आता दुखायला नको ग. मला दिसतंय ना तिच्यात खूप बदल झालाय, तिच्या वागण्या बोलण्यात खूप फरक पडलाय. तेव्हा तुमच्यावरून तिचं मन झुरतंय ग. म्हणजे तसं नसेल तरीही. कळतंय ना मला काय म्हणायचंय ते? झुरते कियारा, काय चीज आहे तुम्हाला कळलंच नाही. आई अक्षयवर वार केलेत तिने. अखेर एवढं काय त्यात, तू फक्त बोल, 2 मिनिटात मला डॅड 25 लाख रुपये आणून देते. मुद्दा फक्त 25 लाख द्यायचा नाहीये. ती व्यक्ती पुन्हा हे करणार नाही कशावरून? कोण आहे ती व्यक्ती कळणं आवश्यक नाहीये का? सो अकॉर्डिंग प्लॅन असा ठरलेला आहे की तू रिकामी बॅग घेऊन त्या माणसाला भेटायला जायचं, आम्ही गाडीत बसून ऑब्झर्वेशन करू. ती व्यक्ती जेव्हा पैसे घ्यायला येईल तेव्हा ती व्यक्ती कोण आहे हे कळ, आणि ते कळल्यानंतर तिचा पाठलाग करण्यासाठी आम्ही गाडीत बसून तयार आहोत. ओके. हे काय चाललंय आणि हा कोणाचा प्लॅन आहे आणि मी का बॅग घेऊन जाऊ? कारण त्या व्यक्तीने तुला पत्र लिहिलंय, तुझ्याकडे पैशांची डिमांड केलेली आहे, मग तुला जावं लागणार की नाही? आणि त्या व्यक्तीला हे कळत कामा नाही की आम्ही तुझ्या बरोबर आहोत, नाही तर त्या व्यक्तीला प्लॅन कळेल, ती सावध होईल. बरोबर ना? म्हणजे उद्याच सगळं माझ्यावर डिपेंड आहे. हो आय मीन तुम्हाला अजून सॉरी म्हटलं नाहीयेस. तुम्हाला सॉरी म्हटलं पाहिजेस, कारण तुम्हाला 5 वेळा दूर ढकललंयस, जवळ नाही घेतलंस. त्यात प्लस मी तुला सांगितलं की मला गिफ्ट हवंय, आपलं खरं बाळ, ते गिफ्ट द्यायलाही तू नाही म्हणालास. असं नाही चालणार अक्की, आधी तू मला सॉरी म्हणायचंस, मला जवळ घे मग बघू काय करायचं ते. ओके नो इश्यू, येऊ दे त्या व्यक्तीला आणि सांगू देत माई अण्णांना. अक्की तू मला थांबवलंस रे, पण त्या व्यक्तीला कसं काय थांबवू शकतो? सॉरी. नाही असं नाही, नीट जवळ घेऊ. सॉरी. आता लव्ह यू. म्हण ना. सोड जाऊ दे. ओके 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 बाबा नको म्हणूस. तुझ्या बी आपण पण मिस मग. लव्ह यू. डोंट वरी, येईन मी उद्या सकाळी, कारण मी तुझ्यावर खरं प्रेम करते. खूप अवघड आहे रे अक्की तुला माझ्या बाजूने करून घ्या. आपण होशील कारण खेळ अजून संपलाय कुठे, कारण मी अजून जिंकली नाहीये.
अक्की मी फक्त तुझ्यासाठीच येणार आहे. सगळा चिखल झालाय देवा, कधी स्वच्छ होईल हे ब्लॅकमेल प्रकरण? प्लीज नेस्तर, अक्षयच्या आयुष्यात परत आनंद योग दे प्लीज. आज कळेलच आम्हाला ती व्यक्ती कोण आहे. यश दे प्लीज. अक्षय, तू बॅग कुठे ठेवलीस? आधीच ठेवले गाडीमध्ये. आधीच ठेवले गाडीमध्ये. ठीक आहे. काय रे, तुम्ही कुठून निघालात का? कुठे बाहेर निघालात का? नाही म्हणजे असं विचारू नाहीये, पण काही सांगितलं नाही आणि तसेच निघालात म्हणून विचारते. क्यूची सोनोग्राफी आहे ना? अगं बाई हो का? हा, पण मग ही पण येते का तुमच्या बरोबर? तुम्ही दोघं जा ना, ती कशाला हवी? ते माई मीच म्हटलं तिला माझ्या सोबत यायला, कोणी लेडीज असली सोबत तर जरा बरं पडतं ना म्हणून. ठीक आहे जा तू. मी काय म्हणते, मी पण येते. खरं म्हणजे कधीपासून माझ्या मनात होत हिच्या बरोबर हॉस्पिटलला यायचं. मी पटकन तयार होऊन येते, तुम्ही बसा गाडी. हा औ माई तुम्ही याच. म्हणजे आपण दोघी जाऊ, पण आज नको, कारण आज अक्की आहे ना, तर मी अक्की सोबत जाते. आणि तसंही ना माई, तिकडे खूप गर्दी असते, कधी कधी बसायला जागा सुद्धा नसते. आणि आता तर सारखं सारखं जावंच लागणार आहे ना सोनोग्राफीला. सारखं सारखं का? नाही म्हणजे तुझी तब्येत बरी आहे ना, बरं वाटत नाहीये का? हो सातवा लागेल ना आता तिला, तर तिला सांगितलंय म्हणे की दर 15 दिवसांनी चेकअप करायचं असतं. हो बाळाची डेव्हलपमेंट करायला. काय ग बाई तुमच्या अलीकडच्या मुलींची फॅड, आमच्याला असलं काही नव्हतं हो. बरं ठीक आहे, या मग तुम्हीच जाऊ. माई आपण एकदा ना निवांत वेळ काढू, अपॉइंटमेंट घेऊ आणि मग जाऊ. आणि तसंही ना आज सोनोग्राफी नंतर अक्कीला सुद्धा कामानिमित्ताने जरा बाहेर जायचंय. हा आज जायचंय जरा बाहेर. बर, म्हणजे आज एकंदरीत सगळा गोंधळच आहे म्हणायचं. ठीक, सांभाळून जा हो. या नव्हतं काय? चला, मी एवढं तुम्हाला सिच्युएशन मधून वाचवलं, दोघांपैकी एकही जण मला थँक्स म्हणत नाहीये. ओके थँक्स थँक्स. चल, तुला काय वेगळं सांगावं लागेल का थँक्स म्हणायला? थँक्स. पाणी गळ्यापर्यंत आलंय, पण ऍटिट्यूड मात्र गेला नाहीये तुझा. मी अक्कीच एक वेळेस ठीक आहे ग, त्याच्याने माझी एक डील आहे, तुला नाही सोडणार. हा चल, नकोच बोलू. चल Thank you.
आपण बरोबर जागेवर आलो. बरोबर. हो, सायमा कॅफे जरासच मागे. हा चल केअर उतर. मी अजूनही विचार करते की ही बॅग घेऊन मीच जायचंय का काय अक्षय? तसंच ठरलंय आपलं. हॅलो उतर. एक एक मिनिट, तुम्ही प्लॅन काही ठरवा. ही बॅग मी घेऊन जाणार आहे कळलं? आणि त्याला जर कळलं की ही बॅग रिकामी आहे तर गन पॉइंट वरती तू मला ठेवेल ना? आणि माई अण्णांसाठी मी का रिस्क घेऊ? हा सगळा तुमचा प्रॉब्लेम कळलं? हॅलो उगाच काही बडबड करू नकोस. ठरलं त्याप्रमाणे कर. कळलं ना? आणि तो माणूस तू काय म्हणालाय, बॅग ठेवा आणि निघून जा. म्हणजे काय त्याला समोर यायचं नाहीये? हो, आणि त्याने हे पण सांगितलंय ना की वळून बघायचं नाहीये, म्हणजे त्याला चेहराही दाखवायचा नाहीये. तू नको गे टेन्शन घेऊ. हा हे बघ, आम्ही रस्त्याच्या पलीकडे थांबतोय, तू जा जाऊन बॅग ठेव. आमची नजर असेलच, घाबरू नको. ठेव तिथे पंक्चरचं दुकान, त्यासमोर टायरचा मनोरा आहे. ओके, तिथे त्या मनोऱ्याजवळ बॅग ठेवायची. हा ठेव तिथे. तो बराच वेळ काही ती तशीच बॅग ठेवणार नाहीये बेवारशी. त्याला माहितीये खूप मोठी रक्कम आहे. अरे पण ती बॅग रिकामी आहे. अगं हे तुला मला माहितीये, अमृताला माहितीये, त्याला माहितीये का? नाही ना, उगा शंका काढू नकोस. बरजा बरजा लवकर जा, वेळ चाललाय. चल अरे येऊ जा, या जा लवकर. चल डोंट वरी. मेचीसाठी एवढा वेळ झालो होतो. मी माणसं ओळखायला का चूक करतो अमृत नेहमीच? तुझच काय, मी चुकलेच ना अक्षय. मला वाटलं होतं भोळी आहे, भाबडी आहे, तुझ्यावर जीवा पाड प्रेम करते. पण हा गाडीवाला कोण? मी म्हटलं त्यांना इकडेच या म्हणून राहायला. तुमच्या गुडघ्यावर इथेच उपचार करून घेऊ. छे ओ माई, त्या कसल्या हलतात जेजुरीतून, त्या नाही येणार. तेच ना म्हणाला, तुम्हीच या 2 दिवस आमच्याकडे राहायला. अय्या लगेच जावं असं वाटलं हो माई, तेव्हा काय मज्जा आली होती ना आपण गेलो तेव्हा. केव्हा ग? अगं तेव्हा नाही का, अगं मागच्या वर्षी जेजुरीच्या वाड्यात आपण गेलो होतो अक्षय अमृता. हा 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 हा, अक्षय अमृताला घेऊन गेलो होतो ते. हा खूप मजा केली होती ना आपण. अक्षयने उचलून घेतलं होतं ना अमृताला. वसुधा उगाळायला कशाला हव्यात आता या गोष्टी? शहाणपणाने ती गप्प बसली ना
अय्या माई, मी कुठे विषय काढलाय? आपला विषय निघाला म्हणून मी बोलले. आणि जरी आपण बोललो नाही तरी आठवणी येत त्या. परमिशन थोडीच घेणार आहेत आपली यायच्या आधी. आपल्याला एवढ्या आठवणी येत आहेत ग, त्या बिचाऱ्या अमृताचं काय होत असेल ने? आणि अक्षय तर सारखा तिच्या अवतीभोवती अवतीभोवती असतो, नाही म्हटलं तरी येणार आठवणी. एकदा सांगून कळत नाही का ग तुला? अहो माही, कळते ना मला. म्हणून तर आपण असतानाच बोलतेय ना, त्यांच्या समोर कुठे काय बोलते मी. बरं, अगं मृदुले, तू ते दोन ताईत आणलेस त्या दोघांसाठी, अमृतासाठी एक आणायचा नाही का? पुरे झालं आता, वेठीला धरू नकोस तिला. चल माझ्या बळात मदतीला, चल. माई, अमृता आहे ना, तिला घ्या ना, आम्ही दोघी पटकन हे सगळं आवरतो. अमृता घरात नाहीये. नाहीये? हो, ती अक्षय बरोबर सोनोग्राफी साठी गेली. तिची पण करायची आहे. वसुधा, वसुधा जरा गप्प बसशील तू? चला माई, मीच तुम्हाला मदत करते. तिच्या नादी कोण लागणार? चला. मट्टी, तिच्या नादी लागू नका. नकाच लागू कोणी माझ्या नादी. अमृता सोनोग्राफी करायला गेली आहे काय? माशाणी आहे एक नंबरची. अहो माई, हे जे सगळं पुढे पुढे चाललंय ना, ते सगळं तुम्हाला अंधारात ठेवून चाललंय. हो माई, तुमची ती लाडकी ड्युटी अमृता, तिचा जेव्हा प्रकाश पडणार आहे ना, तेव्हा बरोबर डोळे दिपणार आहेत तुमचे, तेव्हा कळेल तुम्हाला. तिघे जण गेलेत काय सोनोग्राफीला? तिघे जण गेलेत सोनोग्राफीला? अरे बापरे, म्हणजे म्हणजे ही नक्कीच काहीतरी वेगळी भानगड आहे, म्हणजे दुसरीच. आणि त्यातून लिफाफे पण येत आहेत. टू कियारा. ओ हो, ओ हो, आमचे दिनकरराव सुद्धा ना. ओ दिनकरराव, ते तुमचं रोमांस विमांचं जे फॅड आलंय ना तुमचं, ते पहिलं बंद करा. आणि जरा विक्टोरियस वसुधाला जॉईन व्हा तिच्या डिटेक्टिव्ह एजन्सीला. म्हणजे बघा आपण काय काय गुपित अशी सोडवून बाहेर आणते. अरे, हे तर माझ्या लक्षात आलं नव्हतं. हे तिघे जण घरात नाही आहेत ना? म्हणजे वसुधा, हा चान्स आहे. हीच ती वे की कियाराच्या खोलीत जायचं आणि तो लिफाफा शोधायचा. बात आहे वसुधा, यु आर जीनियस. शाबास, कम ऑन. पापडचं काम तुझं नाहीच आहे. मृदुला, कम ऑन, कम हियर अँड डू इट. दिनकर काका. दिनकर काका, हा इथे काय करतोय? अच्छा, म्हणजे हाच येतो म्हणजे, म्हणून मला सगळ्या गोष्टी माहिती होत्या का? हे सगळं वस्तूचं आंटींचं प्लॅनिंग असणार. बरं झालं मी डॅड कडून पैसे घेतले, नाहीतर सगळे पैसे यांच्या कशात गेले असते. यांचा वापर करून बॅग उचलून देतात ना.
लॅकमेलर यायचं आज.